विदर्भाला निसर्गाने भरभरून दिला आहे, परंतु उपलब्ध असलेल्या स्त्रोतांचा योग्य वापर न झाल्यामुळे कृषी विकासामध्ये बरेच अडथळ्यांना सामोरे जावं लागतं. परंतु आता मात्र परिस्थिती बदलत चालली आहे. चित्र बदलताना आपल्याला दिसतंय, बदलत्या ट्रेंडमुळे धवल क्रांतीला सुरुवात झाली आहे आणि विदर्भामध्ये दुग्ध व्यवसायात पायोनियर ठरलेल्या मदर डेअरीची स्टोरी खास तुमच्यासाठी. महाराष्ट्र वेगानं प्रगती करणार राज्य. पण या प्रगतीशील महाराष्ट्रातले विदर्भ आणि मराठवाडा हे दोन विभाग विकासाच्या बाबतीत सातत्यानं मागे पडत गेले. विदर्भ आणि मराठवाड्याच्या बेभरोशाच्या वातावरणात शेती करताना इथले शेतकरी कायम संकटाच्या गर्तेत राहून शेती करत. पीक मिळालं तरी त्याला उत्पादनाचा कमी भाव, हीच परिस्थिती वर्षानुवर्ष होती. पण ही परिस्थिती बदलून या दोन्ही विभागातील शेतकऱ्यांना संपन्न करण्यासाठी सातत्यानं पुढाकार घेतला तो नागपूरचे सुपुत्र आणि विकास पुरुष केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी. विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना निसर्गाची साथ कधी लाभली नाही. सतत कमी पाऊस, त्यामुळे घसरणारी भूजल पातळी, आटणारे जलस्रोत, पाण्याअभावी जमिनींना पडणाऱ्या भेगा, पर्यायानं नापिकी, या चक्रव्यूहातून शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी गरज होती ती शेतीला पूरक जोड व्यवसायाची. भारतातील इतर राज्यातील निरीक्षणांवरून दुग्ध व्यवसाय शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा सर्वोत्तम मार्ग ठरला असून शेतकऱ्यांचा आर्थिक आणि सामाजिक स्तर उंचवण्यास कारणीभूत ठरला आहे. भारतासारख्या कृषी प्रधान देशातील शेतकऱ्यांसाठी कृषी आधारित असलेला दुग्ध व्यवसाय धवल क्रांती घडवणारा ठरू शकतो. याच धर्तीवर विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना उत्पन्नाचा हमखास स्रोत उपलब्ध व्हावा यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात विदर्भ आणि मराठवाड्यात दुग्ध व्यवसायासाठी पावलं उचलण्यात आली. प्रत्यक्षात या निर्णयाची अंमलबजावणी सोपी नाही. सद्यस्थितीत राज्यातील 50% अधिक क्षेत्रफळ लाभलेल्या विदर्भ आणि मराठवाड्यात 41% पशुधन आहे, मात्र दुग्ध उत्पादनात राज्याच्या तुलनेत केवळ 28% हे प्रमाण आहे. साधारणतः बहुतांशी शेतकऱ्यांकडे एकच गाय किंवा म्हैस आढळते. सद्यस्थितीत कार्यान्वित दुग्ध सहकारी संस्थाही विदर्भातून केवळ 3% आणि मराठवाड्यातून केवळ 7% दुग्ध संकलन करतात. दुग्ध संकलनात होणारी फसवणूक, खाजगी व्यापाऱ्यांकडून मिळणारे अल्पदर यामुळे शेतकरी दिवसागणिक दुग्ध व्यवसायापासून दुरावत चालले. ही परिस्थिती बदलून विदर्भातील आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी धवल क्रांती घडवण्यासाठी योजनाबद्ध कार्यक्रमांतर्गत केंद्राच्या NDDB अर्थात राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळास पाचारण करण्यात आलं. NDDBच्या मदतीनं विदर्भ मराठवाड्याच्या दुग्ध विकासासाठी नितीनजींनी घेतलेल्या पुढाकारानं आज या क्षेत्रातील चित्र हळूहळू बदलतंय. शेतकऱ्याच्या हिताला प्राधान्य देणाऱ्या या निर्णयामुळं NDDBनं गाव पातळीवर दुग्ध संकलनास मान्यता दिली आणि यासाठी कायमस्वरूपी यंत्रणाही उभ्या झाल्या. नागपूर आणि इतर शहरात दुग्ध आणि दुग्धजन्य पदार्थाच्या वितरणाची जबाबदारी NDDBनं आपल्या मदर डेअरी या संस्थेवर सोपवली. या माध्यमातून विदर्भातील 6 जिल्ह्यांमध्ये सुमारे 750 गावांमध्ये दुग्ध संकलनाचं कार्य सुरू आहे. हे दुग्ध संकलन दुग्ध तपासणी यंत्राद्वारे होत असल्यानं शेतकऱ्यांना संपूर्ण व्यवसायात पारदर्शकता दिसून येते. शेतकऱ्यांकडून दूध घेतल्यानंतर त्यांना रीतसर पावती दिली जाते, तर दुधाचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केले जातात. मैं पाजगाव का रहने वाला हूँ. मैं खेती में काम करता हूँ, उसके साथ साथ पशु भी पालता हूँ. मेरे पास 10 गैया 100 लीटर दूध निकलता है रोज का. मैं पहले करीबी डेयरी में देता था. जब से नितिन जी गडकरी ने ये मदर डेयरी का प्रोजेक्ट लाया है नागपुर में, तब से मैं मदर डेयरी को ही दूध दे रहा हूँ. अच्छा खासा मुनाफा हो रहा है मेरे को. सकाळ संध्याकाळी होणाऱ्या दुग्ध संकलनामुळे दुधाची गुणवत्ता सुधारल्यानं शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ होते.
या उपक्रमातून दररोज सुमारे 2.5 ते 3 लाख लिटर दुग्ध संकलन होत असून त्यातून 23,500 अधिक शेतकऱ्यांना थेट लाभ मिळतोय. तर मदर डेअरीच्या माध्यमातून जवळपास 26,000 लोकांच्या हाताला काम आणि पायांना गती लाभली. शेतकऱ्यांनी या प्रमाणात जर आपल्या शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड देऊन काम केलं तर शेतकऱ्यांची तर प्रगती होईलच, पण विदर्भ आणि मराठवाडा राज्यात दुग्ध उत्पादनात अग्रणी होईल यात शंकाच नाही.